या बातमीचे प्रस्तुत करतात 30 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन टेटर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती गहू उपलब्ध, नरम पोळीसाठी विशेष शरबती गहू उपलब्ध। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। अपंग युवराज ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर होतोय चित्रपट। आत्मनिर्भर भारत या चित्रपटात असणार अपंग आर्टिस्ट युवराज ठाकरे यांची यशोगाथा। संपूर्ण देशात पाहिला जाणार वरुड तालुक्यातील सुपुत्र युवराज ठाकरे यांचा आत्मनिर्भर भारत हा चित्रपट। वरुड तालुक्यातील छोट्याशा ढगा गावात राहत असलेले अपंग सुप्रसिद्ध चित्रकार युवराज ठाकरे हे अपंग आहे। मात्र अपंग असल्याचं दुःख घेऊन ते घरात बसले नाही। त्यांनी जे केलं ते दोहनात आणि दोन पाय सुरक्षित असणाऱ्या माणसाला सुद्धा लाजवेल असंच काही आहे। अपंग युवराज ठाकरे यांनी त्यांच्या जीवनात खूप मोठा संघर्ष केलाय। अनेक अडचणीवर मात देऊन ते सुप्रसिद्ध चित्रकार झाले आहेत। त्यांनी स्वतःच्या बळावर स्वतःची युवभाग्य फूड्स कंपनी हे सुद्धा सुरू केली आहे। अपंग असलेला माणूस इतकं काही करू शकतो आणि त्यांनी त्यांच्या जीवनात केलेला संघर्ष पाहून त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार होतोय। या चित्रपटाचं नाव आहे आत्मनिर्भर भारत आणि चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत डॉक्टर राजू पाल आणि डायरेक्टर शुभेंदू दास। तर या चित्रपटात मुख्य कलाकार म्हणून युवराज आनंदराव ठाकरे आहेत। या चित्रपटाचे पोस्टर सुद्धा लॉन्च झाले आहेत व लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा लॉन्च होणार अशी माहिती आज पत्रकार परिषदेत वरुड येथे डॉक्टर राजू पाल यांनी दिली। एवढी पत्रकार परिषदेत सुप्रसिद्ध अपंग चित्रकार युवराज ठाकरे, डॉक्टर राजू पाल, शुभेंदू दास, नितीनजी खेरडे, प्राध्यापक किशोरजी तडसर, पत्रकार चंद्रकांतजी भड, पत्रकार स्वप्नीलजी आजनकर, पत्रकार निलेशजी लोणकर व अमरावती टुडे न्यूजचे मुख्य संपादक अविनाश बनसोड उपस्थित होते। यावेळी चित्रपटाचे प्रोड्युसर डॉक्टर राजू पाल यांनी या चित्रपटाविषयी माहिती दिली आहे। काय म्हणाले डॉक्टर राजू पाल ते पहा। महाराष्ट्र के अमरावती जिले के बरुड तहसील के सभी जनता को मैं धन्यवाद देना चाहता हूं। जो जुड़ाज जैसा एक ऐसा शख्सियत इस क्षेत्र में जन्म लिया है और सबके लिए वो प्रेरणा स्रोत है और आज सभी के लिए गर्व की बात है। उसकी आत्मकथा के ऊपर एक फिल्म बनने जा रहा है जिसका नाम है आत्मनिर्भर भारत। आत्मनिर्भर भारत फिल्म की जो रचना कैसे हमारे मन में आया उसके बारे में मैं आपको थोड़ा सा जानकारी देना चाहूंगा। 2019 में मेरे एक परिचित ने युवराज के बारे में मुझे जानकारी दी। ये एक ऐसा चित्रकार है, बहुत ही अच्छा चित्र बनाते हैं, बट उसकी चित्रों की जो वैल्यू होनी चाहिए वो उसको मिल नहीं पा रहा है। फिर मेरे पास जब उसकी सारे चीज आए तो मैंने डिस्कशन किया और आज भारत के सबसे मोस्ट प्रेस्टिजियस अवार्ड राष्ट्र प्रेरणा अवार्ड के मंच पर मैंने युवराज को आमंत्रित किया। उसमें गवर्नमेंट ऑफ इंडिया से सांसद शंकर लालवानी जी, मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय से दिनेश उपाध्याय, पद्मश्री विजय कुमार शाह, मिस इंडिया, उसके बाद तो देश के तमाम गणमान्य व्यक्ति उस मंच पर मौजूद थे और देश के कम लगभग 28-29 राज्यों के प्रतिनिधि उस प्रोग्राम में आए हुए थे। उनके सामने मैं युवराज की जो दर्द है। अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक बातमी तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन नक्की प्रेस करा।